नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट मराठी युट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या संप 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 आजपासून लागू चार जानेवारी बुधवार काही मिनिटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट मराठी युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी दोन दिवसात निवासी डॉक्टरांची एक हजार चारशे बत्तीस रिक्त पदे भरणार असल्याचे आश्वासन वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी मंगळवारी दिले आहे त्यामुळे निवासी डॉक्टरांनी पुकारलेला बेमुदत संप मागे घेत असल्याची माहिती सोलापूर निवासी डॉक्टर संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर विकास काटारे यांनी दिली बुधवार चार जानेवारीपासून निवासी डॉक्टर पूर्ववत सेवा बजावतील असेही त्यांनी सांगितले संपाच्या पार्श्वभूमीवर मंत्री महाजन यांनी निवासी डॉक्टरांची मुंबईत बैठक घेतली यात सकारात्मक निर्णय झाला असून बैठकीनंतर डॉक्टरांनी संप मागे घेतला आहे तर बघा त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी महाराष्ट्रातील तीन सरकारी वीज कंपन्यांच्या युनियनने वीज कंपन्यांच्या खाजगीकरणाच्या निषेधार्थ बुधवारपासून तासांच्या संपाचा इशारा दिला आहे अशी माहिती एका अधिकाऱ्याने मंगळवारी दिली वीज कंपनी संघटनाची महाराष्ट्र राज्य कर्मचारी अधिकारी अभियान संघर्ष समिती या कृती समितीने हा संप पुकारला आहे महाराष्ट्र राज्य वीज कामगार महासंघाचे सरचिटणीस कृष्ण भोईर म्हणाले राज्याच्या मालकीच्या वीज कंपन्यांमधील खाजगी करण्याचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी चालक वायरमन अभियंती आणि इतर कर्मचाऱ्यांच्या तीसहून अधिक संघटना एकत्र आल्या आहेत तर बघा त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी सरकारने अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे अक्षम्य दुर्लक्ष केल्यामुळे संतप्त झालेल्या राज्यातील दोन लाख दहा हजार अंगणवाडी सेविका व मदतनीसांनी प्रशासनाला कुठलीच माहिती न देण्याचा निर्णय घेतला आहे त्यासोबतच प्रशिक्षण सर्वेक्षण आणि मासिक अहवाल सभांवर सुद्धा बहिष्कार टाकण्यात आला आहे सिटू संघटनेचे जिल्हा अध्यक्ष पंजाब गायकवाड व संघटनेच्या जिल्हा सचिव प्रतिभा वक्टे यांनी ही माहिती दिली या बहिष्कार आंदोलनात जिल्ह्यातील पाच हजार सहाशे सेविका सुद्धा सहभागी झाल्या आहेत या संदर्भात प्रशासनाला निवेदन देण्यात आले ते यानंतर चिखली येथील मौनीबाबा संस्थांमध्ये अंगणवाडी सेविकांचा मेळावा पार पडला यावेळी बहिष्कार आंदोलनाची माहिती देण्यात आली त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी हिवाळी अधिवेशनात अहमदनगरचं नामांतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर असं करण्यात यावं अशी मागणी केली होती या मागणीनंतर आता औरंगाबाद उस्मानाबादच्या मागोमाग अहमदनगरचे देखील नामांतरण केले जाण्याच्या चर्चा झडू लागल्या आहेत याच दरम्यान अहमदनगरच्या नामांतरावरून भाजपमध्येच वाद निर्माण झाला असून खासदार सुजय विखे आणि आमदार गोपीचंद पडळकर आमने सामने आले आहेत